40 गद्दार देत होते आतापर्यंत ही कारण अलिबाबा देत होते कोणाच्या कोणाला मांडी लावून बसायचं नव्हतं कोणाच्या बाजूला बसायचं नव्हतं कोणाच्या शेजारी बसायचं नव्हतं आणि परवा तर मी गंमतच बघत बसतो कारण मी परवा खास विधान म्हणून पहिल्या दिवशी गेलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे 40 लोक आपले चेहरे कसे पडलेले होते चेहरे कसे एकदम बारीक सारीक झालेले चेहरे असे एकदम इकडे तिकडे बघत होते कालपटलेले सगळे चेहरे होते का नाही दोन गंमत असे झालेले आहेत ज्यांच्यामुळे आम्ही तिथे पलीकडे गेलो जे आम्हाला फंड देत नव्हते ज्या राष्ट्रवादी सोबत आम्ही बसणार नाही जे आम्हाला सतवत आहेत जे आमचं मतदारसंघ खात आहेत आता कुठे येऊन बसले मांडीला मांडीला मांडीवरी बसलेत आजूबाजूला बसलेत मागे बसलेत पुढे बसलेले आहेत हे सगळं झालं पण आपले 40 मधून पहिले जे 9 मंत्री झाले ते झाले पुढचे जे एकदम प्रार्थना करत बसलेले कोण कोण तुमचा नाव सगळे बोलू शकता तुम्ही त्यांना मी नुसतं डोळ्यातच विचारत होतो अब क्या हो रहा तुम्हारा किधर जाओगे आज करू उद्या करू आज करू उद्या करू ही नवीन युती व्हायच्या आधी 2 जुलैच्या शपथविधीच्या आधी कशी करायची सगळीकडे अरे आता पुढचा विस्तार होईल तर मीच मंत्री 100% 110% 150% आता 50 कोटीवर गप्प केले यांना आता पुढचा विस्तार होऊ दे जेव्हा होईल तेव्हा होईल तुम्ही सगळे इथे अपात्र झाला असाल पण विस्तार होणार नाही लिहून ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.